एक्शन लेना, इसके आगे जो है ना ऐसा वाहन अब ऑलरेडी अल 600 ರಿಂದ 700 ಬಂದಿದೆ ಅದರ ಡ್ರೋನ್ ಕ್ಯಾಮೆರಾ ಸೆಕೆಂಡ್ ಎಲ್ಲರೂ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬ್ತಾರೆ 80% 120% ಜನ ಪಂಚಾಯತಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬ್ತಾರೆ ಒಂದು ಮಣ್ಣು ಮಣ್ಣು ಜನ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಸಾಹೇಬರು ಅಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಫಂಡ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಗಟರ ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದು ಅಲ್ಲದ ನೀರದ ವಾಟರ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಅದ ಲೈಟ್ ಬಿಲ್ ಅದಾವು ನಾವು हम लोग इस वक्त यहाँ एक 500 से ज़्यादा घर मालिक जो है ना यहाँ जमा हुए हैं कमिश्नर साहब को और एसी साहब को मेमोरेंडम देने के लिए। एक प्रभाकर कलगड़ की नाम का एक गुंडा जो है ना हमारे एरिया में बसो कॉलोनी के लगभग 29 गुंटा ज़मीन के ऊपर मेरा कब्जा है बोल के वो झगड़ा कर रहा है। तो और वो गुंडे लाके सोवर गुंडे लाके जेसीबी मशीन लाके सब डिमोलिश करता हूँ मैं मालिक हूँ ऐसा ये कर रहा है। तो इसके लिए मेमोरेंडम देने के लिए हम लोग सारे के सारे जमा हुए हैं और हम लोग 25 से 30 साल हो गए हम लोगों को वहाँ घर बना के। हम लोग सारे के सारे ओनर्स हैं, इसमें बहुत सारे गरीब लोग भी हैं और जो बड़ी मुश्किल से अपना घर बनाएं या प्लॉट खरीदें और उसके ऊपर बहुत सारे लोग लोन भी निकाल रहे हैं, अभी तक पेड कर रहे हैं, उनको लोन फेड़ना भी मुश्किल जा रहा है और इसी हालत में। और दूसरा कॉरपोरेशन से हम लोग को सारी सहूलत मिल चुके हैं, हमारे यहाँ रोड बन चुके हैं, हमारे यहाँ गटर बन चुके हैं, हमारे यहाँ पानी आ चुका है नल का और गैस कनेक्शन आ चुका है, स्ट्रीट लैम्प हमारे यहाँ आ चुके हैं और सारे जो है ना ये सारे प्रूफ के साथ हम लोग ड्रोन कैमरे से पूरे एरिया का जो है प्रूफ लेके डीसी साहब के पास आए हैं। और रिक्वेस्ट ये करते हैं हम सब लोग कि डीसी साहब और एसी साहब जल्दी से जल्दी इस पर कुछ एक्शन लें और इसके बाद ये गुंडे लोग दादागिरी करने के लिए धमकी देने के लिए हमारे एरिया में आना नहीं और इसके ऊपर जल्दी से जल्दी एक्शन लेना। हमारे बसो कॉलोनी एरिया में जो ज़मीन पर वो अपना हक जता रहा है इल्लीगल तरीके से, तो वहाँ पर लगभग 500 से 600 से ज़्यादा घर बन चुके हैं। 500-600 ओनर्स इस वक्त वहाँ रहते हैं, ठीक है, और हर कास्ट का वहाँ पर रहता है, मुस्लिम है, कन्नड़ है, क्रिश्चियन है, मराठी लोग हैं, सारे लोग वहाँ पर रहते हैं और ये जो है दादागिरी करके ऐसा कर रहा है। पुलिस कंप्लेंट भी दिए, कंप्लेंट देने के बाद जो है ना उल्टा वो प्रभाकर कलगड़ जी को सपोर्ट मिल रहा है पुलिस की तरफ से और हम लोगों को कौन सा न्याय अब तक नहीं मिला। पुलिस सपोर्ट भी उसे कर रही है, पुलिस कंप्लेंट जो हो गया मेरा वो बोल रहे हैं हमारा कुछ नहीं, तो हमारा कुछ इसमें इन्वॉल्व नहीं है, क्या आप सिविल मैटर कोर्ट से ही आप इसको ये करो बोलकर बोल रहे हैं। और एक बात सर, ये जो बसो कॉलोनी में है ना जितना घर है आर्धे प्रॉपर्टी सब लोन पे लिया है, तो लोन भी अभी तक नहीं फिटा है, तो इसीलिए हम दरख्वास्त कर रहे हैं डीसी सर से इसको कुछ भी न्याय दिए बोलकर। तो क्षेत्र ना इलेगत ना मत मावन इले रही नावी इले बेतार ही बंद इवरेल हक जतास नावेन रही करेंट बिल कटते रही नीरी टैक्स कटते कटते रही मनी टैक्स कटिद रही नम मकलू इले बेतार रहीमे बिटोग्रे नावे हम नम मनी नम उकोड़ रही अस्टर ನಾವು 26-27 ವರ್ಷ ಆತು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಸಣ್ಣಾಗಿರ್ತಾಯಿಂದ ನಾವು ಬಂದಿದೇವ್ ರೀ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆ ನಮಗೆ ಅಷ್ಟೇ ನೋಡಿರಿ ನಮಗೇನು ಸಾವಿರ ಬೇಡ್ರಿ ಇದು ಒಟ್ಟು ನಮ್ಮ ಮನೆ ನಮಗೆ ಇರಾಕೆ ಜಾಗ ಕೊಟ್ಟರೆ ಸಾಕು ರೀ ನಾವು ಭಾಳ ಬಡತನದಿಂದ ಬಂದೇವ್ರಿ ರೀ ಐಸಿ ಘರ್ ಬಂದೇ ಸಹಾಯಕ ಹಮಾರ ಆದ್ಮಿ ಲೋಕ ನೀ ರಹತೆ ಘರ್ ಮೇ ಏ ಲೋಕ ಆಕೆ ದಾದಾಗರಿ ಕರ್ನೆ ಲಗೆ ಐಸಾ ಕರ್ನೆ ಲಗೆ ತೋ ಹಮ್ ಲೋಕ ಕ್ಯಾ ಕರ್ನೆ ಕಾ ಹಾ ಹಮ್ ಲೋಕ ಕ್ಯಾ ಕರ್ನೆ ಕಾ ಡರ್ ಕೆ ರಹನೆ ಕಾ ನೀ ಆದ್ಮಿ ಲೋಕ ನೀ ರಹತೆ ಘರ್ ಮೇ ಏ ಲೋಕ ಆತಾ ಹೈ ದಾದಾಗರಿ ಆತಾ ಹೈ ಲೇಕೆ ಐಸಾ ಕರೇ ತೋ ಕೈಸಾ ಹೋಗಾ ಬೋಲೋ दादागिरी नहीं करने का क्या है साहब को ना मिल के आना। हाँ इतना अच्छा भैया रिक्वेस्ट करते इसी साहब को। हाँ ये साहब को ना 5 वर्षदिंद अलदीव रि मत ना जगह 5 वर्ष आती रही तक अल कटी रही ना होसवा शुरुमेव रही नावे वर्ष वर्ष ऐन बिलू टैक्स एल कट्ती रहीसवा इवर यारो बंद नम जग नमक को ना बिटकोड़ा आगे रही नावेलू अल जीवन माती रही
ನಮಗೆ ನಾವ್ ಯಾರು ಬಿಟ್ಕೊಡಂಗಿಲ್ರಿ. ಇದು ಜಾಗ ನಮ್ದ ಐತ್ರಿ, ನಿಮಗ ಇಷ್ಟ ಮನವಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೇವ್ರಿ. ನಮ್ ಜಾಗ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾರ್ಗು ಕೊಡಿಸ್ಕೊಡ್ರಿ. ಇಷ್ಟು ಸೇನ್ ಮಲ್ಕೊಂಡಿದ್ರಿ? ಹಾ, ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಬರ್ಬೇಕಾಗಿದ್ರಿ. ಈ ನೋಡ್ರಿ, ಇವ್ರು 20 ವರ್ಷ ಆತು, 30 ವರ್ಷ ಆತು, 40 ವರ್ಷದಿಂದ ಅದಾರಿ. ಈಗ ನಾವು 5 ವರ್ಷ ಆದ್ರಿ, ನಾವು ಅಲ್ಲಿ ಇದೀವಿ. ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರಿ, ದೊಡ್ಡದವ್ರಿ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಗಂಡ ಮಕ್ಳು ಇರ್ತಾರಿ, ಯಾರಿಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇರ್ತಾರಿ, ಯಾರಿಗೆ ಏನ್ರ ಅನಾಹುತ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರ ಜವಾಬ್ದಾರಿ ರೀ? ಯಾರಿಗೆ ಹೋಗೋಣ್ರಿ ಅವಾಗ? ಆ ಟೈಮ್ ಕಲ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ರು, ಯಾರು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡ್ವಾರಿ ಜಾಸ್ತಿ? और ये सारे डॉक्यूमेंटेशन तहसीलदार खुद करे, गवर्नमेंट का एक ट्रिब्यूनल ऑफिसर्स आके ट्रिब्यूनल ऑर्डर दिए कि जो भी खेत करता है उसका खेत 1977 में। उसके बाद कुछ उसमें एक एरर था, एक मिस्टेक थी, जिसमें 4 एकड़ टोटल 9 एकड़ 31 घंटे में कुछ 4 एकड़ पे नाम बराबर नहीं चढ़ा था। वो बात को लेके पुराना मालक प्रभाकर कनगडगी आके अपना नाम चढ़ाने की कोशिश कर रहा है। आज एसी ऑफिस में उनका केस है, और अगर एसी किसी वजह से अगर उनका नाम चढ़ाता है, जो कि गलत है, तो वो पूरे लोगों को नुकसान होता है। 30-35 साल कोई ऐसे ही नहीं बैठता। और ये जो गवर्नमेंट की जमा हुई जगह लोग खरीदे हैं जीपी पे, पावर ऑफ अटॉर्नी पे, और इस पे सब रजिस्टर खरीदी भी बहुत की है। थोड़े लोग टैक्स पंचायत में भरते हैं, थोड़े लोग टैक्स जो है कॉरपोरेशन में भी भरते हैं, उनके कंप्यूटर उतारे भी हैं, पीआईडी नंबर्स भी हैं, लेकिन इसका पावर का मिसयूज़ होके कभी उनके नाम से चढ़ा तो एक बड़ी पॉपुलेशन 500-600 घर का नुकसान होता है। गवर्नमेंट को चाहिए, कमिश्नर को चाहिए कि उसमें ध्यान दे, सर्वे करे, और बाद में जो भी फैसला है वो करे। ये हमारी विनंती है। ये एरिया दल्ले केला भूमाफिया अंतिरो एनो गुंडागळ अंतिरो और बंद केस जागा जेसीबी तगोंडो कब्जा ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಸರ್ವೇಯರ್ ಇರಬೇಕು, ಇಲ್ಲ ಬಿಲಿಫಾರ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದಿಂದ ಬರಬೇಕು ಕೋರ್ಟ್ ಆರ್ಡರ್. ಅದು ಯಾವುದೂ ತಗೋದನ್ನ ಒಂದು ಹಳೆ ಪಿ ಟಿ ಸೀಟ್ ತೊಗೊಂಬಂದು ಇದು ಜಾಗ ನಂಬದೈತಿ ಅಂಥೇಳಿ ಕಲ್ಗಟ್ಟಿಗೆ ಅವ್ರದ್ದು ಜಿ ಪಿ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಮಂದಿಗೆ ಅಂಜಿಸಿ ಹೊಡೆದು ಮಾಡಿದರು. ಅದರ ನಂತರ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡೋಕೆ ಹೋದರೂ ಸಹಿತ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಾಗ ಜನರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ, ಹೊರತಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಸಿಕ್ತು. ಮುಂದೆ ನಡಕ್ಕೆ ಈಗ 1 ತಿಂಗಳಿಂದ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಾಗ ಹೇಳಿದರು ನಿಮ್ಮದು ಸಿವಿಲ್ ಮ್ಯಾಟರ್ ಐತಿ, ನಾವು ನಿಮ್ಮದು ಕೇಸ್ ವಜಾಗೊಳಿಸಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಈಗ ಅಲ್ಲಿ 30 ವರ್ಷದಿಂದ ರೋಡ್ ಅದಾವು, ಲೈಟ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಐತಿ, ಮುಂದೆ ಗ್ಯಾಸ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಐತಿ, ಅಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಅದ, ನಿಮ್ರಾ ಮಸ್ಜಿದ್ ಅದ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದಿಂದ ಫಂಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎಮ್ ಎಲ್ ಎದಿಂದನೂ ಫಂಡ್ ಹೋಗ್ಯದ, ಎಮ್ ಪಿ ಇಂದನೂ ಫಂಡ್ ಅದ. ಒಬ್ಬ ರೈತನ ಹೊಲಕ್ಕೆ ಈ ಫಂಡ್ಗಳು ರೋಡ್ಗಳು ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತಾವು? ಇದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಅದ. ಮುಂದೆ ಈಗ ಎ ಸಿ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಹಚ್ಚರಿ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಯಾಸ ಅವರು ಈ 20 ತಾರೀಕಿಗೆ ಒಂದು ಇದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಅವರು ಏನೂ ಮಿಸ್ ಇದನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಸಲುವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಡಿ ಸಿ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ವಿಜ್ಞಾಪನೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ.